महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद। महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी। महापुरुषांचा सन्मान करा असं सांगावं लागतं हीच मोठी शोकांतिका। पुण्यामधल्या मोर्चात सहभागी झालेल्या उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य, तर नुपूर शर्मांप्रमाणे वाचाळवीरांवर कारवाई का नाही, राजेंचा सवाल। महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांकडून आज पुणे बंदचं आवाहन। व्यापारी संघटना आडत व्यापारी यांच्याकडूनही बंदला पाठिंबा। भगतसिंग कोश्यारींवरच्या कारवाईसाठी अमित शहांना पत्र दिलं पाहिजे, संजय राऊत यांची पुण्यातल्या बंदवर प्रतिक्रिया। तर आतापर्यंतच्या पत्राची केंद्राने दखल घेतली नाही हे उघड झालं, राऊतांची खोचक प्रतिक्रिया। पुण्यामधील रिक्षा आंदोलन चिघळलं, रिक्षा चालकांच्या आंदोलनावर दंगल नियंत्रण पथकाची कारवाई। रिक्षा चालकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं पोलिसांनी स्वतःच रिक्षा बाजूला करून रस्ता मोकळा केला। राज्यामधल्या सत्ता संघर्षावरची सुनावणी 10 जानेवारीला होणार, 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी। नवाब मलिक यांच्या जामिनावर 6 जानेवारीला सुनावणी, उपचार सुरू असताना जामिनाची घाई का, कोर्टाचा सवाल। आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती। तुकाराम मुंढे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याची सावंतांची तक्रार। मुंढे फोन कॉललाही अजिबात प्रतिसाद देत नसल्याचं तानाजी सावंत यांच्याकडून पत्रामध्ये नमूद। आज मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक, 2 आठवडे बैठक होऊ न शकल्यामुळे बैठक महत्वाची। कर्नाटक सीमा वादासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईमधल्या सिल्वर ओक बंगल्यावर आला धमकीचा फोन। शरद पवार हे मोठे नेते आहेत, अशा धमक्या अनेकदा आल्यात, धमक्यांबाबत काळजी घेण्याची गरज, रोहित पवार यांचं वक्तव्य। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनाही जीवे मारण्याची धमकी, लाड यांच्या पुतण्याच्या मोबाईलवर पाठवला मेसेज, अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल। सांगली जिल्ह्यामध्ये काल पावसाची हजेरी, पण पावसानं आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम, अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उकाडा, रात्रीच्या तापमानामध्ये मोठी वाढ। आजपासून G20 परिषदेला सुरुवात, मुंबईमधल्या BKC सेंटरमध्ये सकाळपासून बैठकांचं सत्र सुरू, तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 14 बैठकांचं आयोजन। मुंबईमधल्या BKC G20ची पहिली बैठक होणार, संध्याकाळी हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। G20 परिषदेची पहिली बैठक 12 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईत, बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई सजली, रस्ते चकाचक, अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई। बिल्किस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। बिल्किस बानो रेप केस प्रकरणी दोषी आरोपींची शिक्षा माफ करण्याविरोधात बिल्किसनं घेतली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव। चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई फेकीवरून राज ठाकरे यांचं पत्र, पोलीस कार्यकर्त्यांवरील गंभीर कलम हटवावी, राज ठाकरेंची विनंती, तर याबाबत चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली असल्याची राज ठाकरेंची माहिती। शाई फेकणाऱ्यांसह कुणावरही कारवाई न करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी। आपल्यावर शाई फेक करणाऱ्यांना सोडून द्यावं, पत्रकारावर कोणतीही कारवाई करू नये, पोलिसांचं निलंबन मागे घ्यावं, चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकातून मागणी। भायखळामधल्या रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीमधून निघणार महाविकास आघाडीचा महामोर्चा। 17 तारखेला होणारा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा असेल, अनिल परब यांचा विश्वास। मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेभरारी अभियान, मुंबईच्या प्रत्येक घरामध्ये अभियान राबवणार, मुंबईतल्या सर्व विभाग अध्यक्षांच्या बैठकीमध्ये निर्णय। नागपूरमधल्या अधिवेशनादरम्यान होणाऱ्या 35 पेक्षा जास्त मोर्चे, नेत्यांच्या सुरक्षेबरोबरच आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांसमोर आव्हान। नागपूर पोलिसांकडून जवळच्या जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलीस बलाची जुळवाजुळव सुरू। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज परभणी दौऱ्यावर, जिल्ह्यामधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद, बूथ कमिटी मेंबर्सच्या मेळाव्याला उपस्थित राहणार।
परभणी मध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांबाबतच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक। सलग 7 वर्ष निर्भया पुरस्कार जाहीर नाहीच, राज्याच्या पोलीस प्रमुखांना पुरस्काराचा निषेध। ठाणे शहरामधून 2 दिवस झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार, उद्या सकाळी 9 ते गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत होणार पाणी पुरवठा। मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल, उघड्यावर थुंकल्यास घाण केल्यास 200 ते 1000 रुपयांचा दंड। दही हंडी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईसह उपनगरांमध्ये शासकीय कार्यालयांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय। नाशिकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्यानं तणाव, पुन्हा एकदा पुतळा बसवण्याची आंदोलकांची मागणी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा। साताऱ्यातल्या पाटणमध्ये लव जिहाद विरुद्ध मोर्चा, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती। मुंबईमध्ये वाढणाऱ्या वायू प्रदूषणावरून मुंबई महानगरपालिकेनं कडक उपाययोजना केल्यात, जिथं जास्त वायू प्रदूषण आहे अशा 24 भागांमधील बांधकामांना 10 दिवसांसाठी स्थगिती। चिपळूण तालुक्यातल्या तिवरे गावातील नागरिकांचं रखडलेलं पुनर्वसन लवकरच मार्गी लागणार, 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई, वसतिगृहातून बाहेर काढल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात 30 वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक, दानवेंच्या प्रयत्नांनंतरही कुणाचाही अर्ज मागे नाही। अमरावती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, तर 257 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध। अहमदनगरमधल्या साक्री ग्रामपंचायतीत मागच्या निवडणुकीत थोरातांनी एक हाती मिळवली होती सत्ता, पण यावर्षी उमेदवारच मिळत नसल्यामुळे थोरातांची माघार, तर विखेंचा विजय पक्का। कोल्हापूरमधल्या पाचगावमध्ये ग्रामपंचायतीचं बिगुल, पाचगावची सत्ता असणं म्हणजे दक्षिण कोल्हापूरचं मतदारसंघावर वर्चस्व असल्याचं मानलं जातं, त्यामुळे पाचगावच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांमध्ये जोरदार रस्सीखेच। धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुळा, प्रचारामुळे शेतीमध्ये कामं करायला मजूर मिळणार। नाशिकच्या धरणाचं कामकाज चालणार सौर ऊर्जेवर, गंगापूर धरणासह जिल्ह्यातील इतर धरणांवर पाटबंधारे विभागाकडून सोलर दिवे बसवले जाणार। रत्नागिरीतल्या कुरवळ जावळी धरणाची दुरवस्था, धरणाच्या भिंतीमधून झिरपते पाणी, गावकऱ्यांचा जीव टांगलेला। केईएम रुग्णालयामधील सिटी स्कॅन मशीन 3 महिन्यांपासून बंद, मशीन सुरू करण्याची माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मागणी। नंदुरबारमध्ये कुपोषणासारख्या आजारावर गुणकारी ठरणाऱ्या औषधांचा मुदतबाह्य झालेला साठा उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर, तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा। नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा वाऱ्यावर, अभ्यागत मंडळ नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड। मुंबईमध्ये गोवरची रुग्णसंख्या 462 तर आतापर्यंत 16 चिमुरड्यांचा मृत्यू। पुण्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये झिका व्हायरसची एंट्री, 5 वर्षांच्या मुलीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। नागपूर मेट्रोनं काल 1,10,000 लोकांनी केला प्रवास, नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या पहिल्यांदाच 1 लाखाच्यावर। यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ, अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं नुकसान झाल्यानं गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 273 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। जिल्हा प्रशासनानं यातल्या 140 शेतकरी आत्महत्या पात्र ठरवले असून 118 अपात्र, 18 आत्महत्यांची चौकशी सुरू। शेकोटीमध्ये पडून एका वॉचमनचा मृत्यू, जालन्यामधल्या बदनापूरची घटना। वरिष्ठांनी हेलिकॉप्टरनं रुग्णालयात नेलं, पण हृदयविकाराच्या धक्क्यानं पोलीस कर्मचाऱ्याचं निधन। बुलडाण्यामध्ये दिग्रस इथे वाळू माफियांवर मोठी कारवाई, 5 बोटी 2 पोकलेन जप्त, 1,36,00,000 रुपयांचा दंड। नंदुरबारच्या खाडबरा विसरवाडी दरम्यान असलेल्या वडदा गावाजवळ भीषण अपघात, अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। समृद्धी महामार्ग सुरू होताच एसटीकडून नागपूर शिर्डी विशेष बससेवेची सुरुवात, 15 डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून एसटीची बससेवा सुरू होणार, फक्त 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होणार। मुंबईमधल्या अंधेरीच्या गुंदवलीजवळ एका ट्रकला भीषण आग, ट्रकमधील साहित्यासह ट्रकही जळून खाक।
बारामतीमध्ये भाजप कार्यालयाच्या फलकावर शाईफेक करणारा ताब्यात. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी जळगावमध्ये आंदोलन, परवानगी नसल्यामुळे मोर्चा आधीच कार्यकर्ते ताब्यात. चक्रीवादळाचा प्रभाव आणि बदलत्या वातावरणाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका, द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळबागांचं प्रचंड नुकसान, बागायतदार शेतकरी चिंतेत. मुंबईमधल्या प्रसिद्ध माहीम दर्ग्यामध्ये 10 दिवसांची जत्रा, कोरोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदा जत्रा होत असल्यानं भाविकांची गर्दी होण्याची शक्यता. वाशिममध्ये पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचं पोलीस स्टेशनमध्ये लग्न, कुटुंबियांच्या विरोधामुळे पोलिसांच्या साक्षीनं लग्न गाठलं. इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये काश्मीर फाईल्सचा डंका, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना गोल्डन फिल्म पुरस्कार प्रदान. अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टी आणि क्रिकेटर KL राहुलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 21 ते 23 जानेवारी दरम्यान शाही विवाह सोहळा. सरला 1 कोटी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अभिनेता ओंकार भोजनेचा रावडी लुक व्हायरल. उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ, सोशल मीडियावरून समाजामध्ये अश्लीलता पसरवल्याचा आरोप. महिंद्रा स्कॉर्पिओ एन कारला मिळाली 5 स्टार सुरक्षा रेटिंग, कारच्या क्रॅश टेस्टच्या अहवालामध्ये स्कॉर्पिओ एन कार अव्वल स्थानी, आनंद महिंद्रांकडून 3 चौथे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.